press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार मित्रांनो, मी राकेश भिलमाळ आपल्या चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फोमध्ये आपले स्वागत करतो. रिचर्ड थेलर यांना यावर्षीचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना मिळाला आहे. व्यावहारिक अर्थशास्त्राच्या योगदानाबद्दल रिचर्ड थेलर यांचा सन्मान करण्यात आला आहे. अर्थशास्त्राचं मानसशास्त्र समजवून सांगण्यात रिचर्ड थेलर यांचा हातखंडा आहे. त्याबाबतही नोबेल समितीने थेलर यांची निवड केली. 1985 जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या 72व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं. आर्थिक समस्या कशा दूर करता येतील याबाबत रिचर्ड थेलर यांनी सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे. वैयक्तिक निर्णय क्षमतेचे आर्थिक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण यांच्यातील दुवा म्हणून रिचर्ड थेलर यांचं काम मोठं आहे असं नोबेल समितीने म्हटलं आहे. आर्थिक कुवत आणि मानसिक स्थिती यांच्यातील मानवी संभ्रमावस्थेबाबत रिचर्ड थेलर यांनी केलेले विश्लेषण हे आर्थिक क्षेत्रात प्रमाण मानण्यात येते. यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुनाम राजन यांचंही नाव होतं. त्यामुळे या पुरस्काराकडे देशवासियांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान 1998 भारताचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर जरूर प्रेस करा आणि माझं चॅनल जय भारत लेटेस्ट इन्फो सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर जरूर क्लिक करा. तर चला मित्रांनो, परत भेटूया एका नवीन बातमीसह. जय भारत.